नमस्कार सार्वत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज पाच सप्टेंबर सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राज्यातील काही भागात अधिक पाऊस झाल्यामुळे मूग तूर सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून पंचनामे झाल्यानंतर मदत करण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले दरम्यान मुंबई बद्दल वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना रणोतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली ते नगर येथे माध्यमांशी बोलत होते मुंबई व नागपूर येथे होणाऱ्या जेईई व नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नगर रेल्वे स्थानकावरून आज शनिवारी दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात ना येणार आहेत नागपूरला जाणारी रेल्वे दुपारी चार वाजता तर मुंबईला जाणारी रेल्वे रात्री नऊ वाजता नगर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे माझ्या एकट्याच्या वाळवाहनावर कारवाई का करता अशी तक्रार करत अंगावर राखेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न एकाने केला ही घटना नेवासा तहसीलदारांच्या दालनात काल घडली याबाबत मंडल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वाळू टेम्पो मालकावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे माळवाडगाव ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शुक्रवारी करोना बाधितांची उच्चांकी वाढ झाली एकूण संख्येत आठशे सदुसष्ट बाधितांची भर पडली एकूण बाधितांचा आकडा चोवीस हजार दोनशे तीन झाला त्यापैकी वीस हजार पाचशे दहा करोनामुक्त झाले आहेत शुक्रवारी एकोणावीस करोना बळींची नोंद झाली एकूण तीनशे एकोणपन्नास जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्यात तीन हजार तीनशे चौवेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत राहुरी तालुक्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाला काल एका दिवसात चाळीस जणांना कोरोनाची बाधा झाली तर तीन जणांचा मृत्यू झाला तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या पाचशे वर पोहोचली आहे एकूण बळींची संख्या बावीस झाली श्रीरामपूर तालुक्यात त्रेचाळीस जण कोरोनाबाधित आढळले तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आठशे झाली संगमनेर तालुक्यात दोन दिवसात त्रेपन्न कोरोनाबाधितांची भर पडली आतापर्यंत एकूण एक हजार आठशे पंधरा बाधित आढळून आले आहेत राहता तालुक्यात दिवसभरात एकतीस जण कोरोना सापडले तालुक्यातील त्रेचाळीस गावात कोरोनाचे लोन पसरले आहे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या एक हजार एकशे त्रेचाळीस वर पोहोचली तर अठरा जणांचा मृत्यू झाला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वासतरा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार